हगलूर ते शिंदे डीपी या वीज जोडणीचं मोठं गौडबंगाल असून या प्रकरणात इन सोलापूर न्यूजनं आवाज उठवताच चौकशी समिती कामाला लागली आहे. एकूणच या प्रकाराचा मास्टर माइंड समोर येणं आता गरजेचं आहे. कोणतंही तातडीचं कारण नसताना वीज वितरण कंपनीनं हगलूर ते शिंदे डीपी असे 7 पोल त्वरेनं उभारत वीज जोडणी देऊ केली आहे. अशा कामासाठी मंजुरी धाब्यावर बसवण्यात आली आहे. पाहणीची गरज भासलेली नाहीये. कोणते निकष तपासण्याची कार्यवाही झाली नाही. नियमांचं पालन करणं ही महत्वाचं मानलं गेलेलं नाही. एका तत्परतेनं वीज वितरण कंपनीच्या मंडळींनी हगलूर ते शिंदे डीपी असे 7 पोल उभारलेत. आता अशी सेवा काही उगीच मिळते का? मग नेमका हाच प्रश्न इन सोलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीनं येथील अधिकारी बालाजी द्यावरकोंडा यांना विचारताच त्यांची भंभेरी उडाली. सांगण्या बोलण्यासारखं काही नव्हतंच. इथून सुरू झालाय तो भानगडी लपवण्याचा खटाटोप. मंजुरी मिळाली की नाही वरिष्ठांना ठाऊक असं म्हणणारे द्यावरकोंडा 4 पोलना मंजुरी असल्याचं आता सांगतायत. पुढच्या 3 मात्र त्यांच्याकडे हिशोब नाही. पाहू, बघतो, सांगतो, विचारतो असा शब्दांचा खेळ या द्यावरकोंडा महोदयांनी चालवलाय. इकडे इन सोलापूर न्यूज चॅनलनं हगलूर ते शिंदे डीपी या दरम्यान एका वेगानं तसंच नियमबाह्य पद्धतीनं उभारलेल्या पोलचं प्रकरण चव्हाट्यावर आणताच वीज वितरण कंपनी कामाला लागली आहे. एकूणच गांभीर्य ओळखून या प्रकरणी चक्क चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आपण जे सोलापूर चॅनलमध्ये न्यूज दाखवलेलं तळी परगा तुळजापूर रोडला जी 7 पोलची लाईन उभा केलेली आहे, तर याबाबत वरिष्ठ लोकांकडनं माहिती दिलेली आहे वरिष्ठ लोकांना. तर त्याचा चौकशी अहवाल सगळं चालू आहे. सगळ्यात सकाळी जाऊन ते सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी कार्यकर्त्यांबद्दल जाऊन सगळं तपासणीसाठी स्वतः गेले होते. ते स्वतः बघून आले ते आणि त्याचं काय असेल ते पूर्ण चौकशीवर चालू आहे. अजून त्याच थोडं अजून एक 2 दिवस तरी लागेल. बी मान्यता आहे आणि ते बी व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यांचं सगळं चौकशी चालू आहे. तिथल्या लोकांचा बी त्यांनी जबाब घेतलेला आहे. त्यामुळे अजून मी पूर्ण कुठल्याही निर्णयापूर्वी तुम्हाला सांगू शकत नाही. पण ते 4 पोलचं जे दिसलं त्यांना त्याला मान्यता आहे. रिसर मान्यता असून ते सँक्शन झालेलं आहे आणि त्यांना कनेक्शन मागं दिलेलं आहे. जवळजवळ 1.5 वर्ष जर अलकुंठे म्हणून आहेत ते, तर त्यांना कनेक्शन दिलेलं आहे. त्यांचं आम्ही सँक्शन मान्यतेनुसार पोल उभा करून त्यांना कनेक्शन दिलेलं आहे अलकुंठ्यांना. शिंदे यांच्या शेतापुढं खाणकामही चालतं. याच्यासाठीचा तरी हा सारा खटाटोप नसावा ना अशीही शक्यता वर्तवली जाते. शिंदे डीपी पर्यंत वीज जोडणी शेतीसाठी दिलेली आहे. याकरता हगलूर पासून 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 पोल घाईघाईनं उभारले गेलेत. कोणत्याही कागदी कार्यवाहीची अथवा नियमावलीची तमा न बाळगता दिलेली सेवा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आमच्या वीज वितरण कंपनीत खाबूगिरी कशी माजली आहे, एक साखळी कशा पद्धतीनं काम करते याचंच हे उदाहरण. वीज वितरण कंपनीच्या गळ्याला अधिकारी कर्मचारी कसं नख लावत सुटलेत त्याचं ही हे चित्र. हगलूर ते शिंदे डीपी असे 7 पोल नियमबाह्य पद्धतीने उभारून मनमानी सेवा देणाऱ्यांचा मोरक्या कोण, त्याचे साथीदार कोण, कशा माध्यमातून हे 7 पोल उभारले गेलेत त्याची एकूणच कार्यवाही, प्रत्यक्षातील परिस्थिती आपण एक एक करून पुढे आणतोय. यातलं सारं चित्र स्पष्ट आहे. आता चौकशी समिती ही फार्स दाखवू शकणार नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ असा प्रसंग इन सोलापूर न्यूज चॅनल मांडत आहे. वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचा एकूण इंटरेस्ट
त्यांना मिळत असलेली काही कर्मचाऱ्यांची साथ यातून उघड होणार आहे. लक्ष्मी दर्शनाला चटावलेल्या मंडळींनी वीज वितरण कंपनीतून अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. हगलूरच नेमकं हेच उदाहरण आहे. एरवी आमचा सामान्य शेतकरी डीपीची पोलची मागणी करतो तेव्हा त्याला पिटाळून लावण्याचा सपाटा लावला जातो. त्याच्याच पैशातून पोल उभं करण्याचा सल्ला त्याला दिला जातो. वीज जोडणीसाठी सामान्याला वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागत असताना शिंदे डीपी इथपर्यंत 7 पोल उभारत लगोलग वीज जोडणी दिली गेली आहे. अगदी सहज हे घडलेलं नाही. हा कुठल्या सेवेचा भाग पण नाहीये. हे कुठलं नियोजनात्मक काम देखील नाहीये. तर यातून दिसून येतोय तो इंटरेस्ट. आता हे एका दोघाचं काम तर नक्कीच नाही. एक एक करून सगळे समोर येण्याची वेळ आता आली आहे. गबरगंड पार्ट्यातून दारू पिऊन नाचतायत, मोठाली प्रॉपर्टी उभे करतायत, मुलं फॉरेन टूर काढतायत, जमिनी खरेदी केल्या जातायत कशाच्या जोरावर, तर नियमबाह्य उद्योगातून मिळणाऱ्या लक्ष्मी दर्शनातून. याचे लाभार्थीही आपण जनतेसमोर आणूयात. आता चेंडू चौकशी समितीच्या कोर्टात आहे. इतकंच, हगलूर ते शिंदे डीपी या दरम्यान उभारलेल्या 7 पोलच्या भानगडीतील आणखीन पैलू उद्याच्या बातमीपत्रात.